शहरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या मंगळसूत्र चोरट्याच्या मोजक्या अवयनात गुन्हे शाखेला यश आला आहे या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकीसह पाच लाख अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे योगेश सीताराम पाटेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील स्वामी समर्थ नगरच्या पाठीमागे असलेल्या मळ्यातून अटक केली आहे त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या अन्य दोन साथीदारांसह विविध ठिकाणांहून चोरलेल्या दुचाकीच्या साह्याने मंगळसूत्र चोरी केली असल्याची माहिती गुन्हे शाखा पथकाला दिली आहे योगेश पाटेकर विनोद उर्फ खंग्या विजय चव्हाण आणि अक्षय उर्फ आकाश त्रिभुवन अशी या आरोपींची नावे आहेत यातील दोन आरोपींचा शोध पोलीस घेत असून या आरोपींविरोधात विविध पोलीस ठाण्यात दरोडे आणि लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित दगडखैर अमोल म्हस्के यांच्या पथकाने केली आहे